पार्ट डिजाइन, ओके, फीचर मध्ये आलो आपण. इथे आलो, एक आपण स्केचर ने एक सिलेक्ट केलं फक्त. ओके, सिलेक्ट केल्याच्या नंतर हे ड्रॉइंग काय आहे, पहिला डायमीटर 54 चा सर्कल, सेंटर डायमीटर, दुसरा सर्कल सेंटर डायमीटर. ओके, पहिला डायमीटर 54, ओके, दुसरा डायमीटर काय 94, डायमीटर 94, ओके, एक 54 चा आहे, एक 94 चा आहे. ओके, त्यानंतर ही जी काय रेडियस आहे ती 100 ची आहे आणि असा एक कर्वेचर आहे इथं. ओके, 100 ची रेडियस आणि कर्वेचर आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला प्रोफाइल मध्ये याच्यात जर का तुम्ही बघितलं रेक्टॅंगल, रेक्टॅंगल मध्ये बघा हा कर्वेचर टाइप मध्ये सिलेंड्रिकल इलॉन्गेटेड होल. ओके, हा सेंटर, ही तुमची रेडियस झाली, हा तुमचा इलॉन्गेटेड होल झाला असा. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की हा इकडे पण आहे, तुम्ही ह्या असं करून घेतला. ओके, डायरेक्टली तयार होतो इलॉन्गेटेड होल. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यात काय काय डायमेन्शन द्यायचे, पहिलं ही रेडियस डायमेन्शन मध्ये ही रेडियस. ओके, कितीची ती रेडियस, 100 ची रेडियस, 100. ओके, त्यानंतर काय, हा जो इनरचा आहे त्याचा रेडियस 12 आहे, पण आउटरचा कितीचा आहे, कारण की आपल्याला आउटरचा काढावा लागणार आहे, मग इनरला आपल्याला होल द्यायचा आहे ते. ओके, आउटरचा कितीचा आहे, 23 रेडियस. ओके, मग तो कुठे रेडियस इथे ऑलरेडी तिथे दिलेला असतो त्यांनी, त्या त्याच्यामध्ये हा किती आहे, 23. ओके, हा 23 रेडियस. ओके, त्यानंतर डिग्री किती अँगल नाही आहे, 30 अँगल. ओके, तो अँगल तुम्हाला मोजायचा जर का असेल इथपासून, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, रेफरन्स लाईन काढावं लागेल, लाईन या पॉइंट पासून, लाईन या पॉइंट पासून. ओके, पण ह्या लाईन, ही लाईन कन्वर्टेड इन टू रेफरन्स लाईन, त्या लाईनला पण तुम्हाला रेफरन्स लाईन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, त्या दोन्ही लाईन रेफरन्स लाईन मध्ये आपण कन्वर्ट केल्या, मग डायमेन्शन ही लाईन आणि हा. ओके, किती, 30 डिग्री सेल्सिअस. ओके, 30 ना, 30 दोन्ही पण. त्यानंतर डायमेन्शन व्हर्टिकल ऍक्सिस बरोबर ही लाईन, तिथे डबल क्लिक, हा 30. ओके, 30 डिग्रीचं तिकडे, 30 डिग्रीचं इकडे. ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालं सगळं, पूर्ण 100% आपण कन्स्ट्रेंट मध्ये चाललेलो. त्यानंतर आता ह्या दोघांचं, ह्या दोघांमध्ये 36 डिफरन्स आहे. ओके, मग काय करणार आहे, मी लाईन व्हर्टिकल घेतली इथं, मला रेफरन्स लाईन नकोय, ही मेन लाईन झाली, रेफरन्स घेण्यापेक्षा असं ते कुणालाच असं ट्रेंजन्सी वगैरे काहीच नको. ओके, एक व्हर्टिकल लाईन झाली, इकडनं पण तसं एक व्हर्टिकल लाईन घेऊ. ओके, हे 36 आहे दोघांमध्ये, इथपासून ही 18, इथपासून
18. ओके, आता इथे तुम्हाला ट्रिम कमांड वापरायची आहे. ट्रिम हा पार्ट नकोय, परत मी ट्रिम कमांड मध्ये आलो. हा पार्ट नकोय, हा पार्ट नकोय, हा नकोय. ओके, त्यानंतर ही डिलीट करायचंय आपल्याला, हे एक्स्ट्राच आहे. ओके, 18 18 तिथला परत तो डायमेन्शन गेला त्याचं, म्हणून मी या दोघांमध्ये 36 हे या पॉइंट पासून 18. ओके, आता हे ड्रॉइंग अजून पुढे काय राहिलेले आहे, हे राहिलेले आहे बघा इथलं. ओके, आता इथे तुम्हाला एक सर्कल वर पण दिसते, याच्यावरती सर्कल दिसते, इथे याच्यावरती एक सर्कल दिसते. ओके, कोणाला का हे बघा, हा जो सर्कल आहे ना, हा तुम्हाला पूर्ण दिसतोय ना इथे सर्कल. इथं तुम्ही सर्कल जर का बघितला तर हा सर्कल पूर्ण दिसतोय ना, म्हणजे ह्या सर्कल तुम्ही जर का पाहिलं तर हिचा हा सर्कल. आता तुम्हाला मी फरक दाखवतो फक्त, आता जे बनवलंय ना त्याला एक्सट्रूड करून तुम्हाला फरक दाखवतो मी काय म्हणतोय ते, मग तुमच्या लक्षात येईल. ओके, आता तुम्ही ड्रॉइंग नुसार हे पूर्ण काढलं, त्याच्यानंतर तुम्ही जर का म्हटले की आता मला याला एक्सट्रूड करायचंय, तर हे एक्सट्रूड होणार नाही, म्हणजे पॅड नाही होणार याचं. का? कारण की हे जे डार्क डॉट आहेत हे ओपन स्पेस आहेत त्याच्यासाठी. मग ओपन स्पेस आहे तर तो तिथं बघा, इथं बघा ब्लॅक डॉट दाखवायला लागला, इथं ब्लॅक आहे, इथे ब्लॅक आहे का, तर ते एक्सट्रूड नाही होणार. ओके, मग मी परत स्केच मध्ये जातो आणि हे जे मधले जे काय हे डिलीट करावं लागतील मला. कट, आपण कट करायचा आणि आपण कट करायचा. आता तुम्ही जर का पॅड कमांड मध्ये जर का आलं तर तो पॅड होणार, पण ह्या झालेल्या पॅडचं मी जर का ड्राफ्टिंग मध्ये जर का गेलो, हे बघा आता मी स्टार्ट मध्ये जातो, मेकॅनिकल डिझाईन ड्राफ्टिंग सिलेक्ट करतो, मी काय म्हणतोय त्याच्यातला तुम्हाला फरक जाणवेल. कुठलाही एक A4 साईजचं मी शीट घेतला, ड्राफ्टिंग मध्ये येतोय. ओके, ज्यावेळेस मी ड्राफ्टिंग मध्ये जातो, कॉल करायचंय आपल्याला विंडो सिलेक्ट करून, पार्ट हा फ्रंट व्ह्यू मी कॉल केला आणि ओके जर का म्हटलं, तर बघा इथे हा सर्कल कंटिन्यू नाही इथपर्यंत, किंवा हे याला कंटिन्यू नाहीये. तुम्ही ड्रॉइंग मध्ये जर का बघितलं तर हे याला कंटिन्यू इथपर्यंत आहे, हा सर्कल कंटिन्यू इथपर्यंत आहे. याचा अर्थ काय झाला, हे जे काय मधला पार्ट आहे याची थिकनेस, याची थिकनेस आणि याची थिकनेस सेम नाहीये, म्हणजे याची थिकनेस मधल्या पार्ट बरोबर सेम नाही, याची थिकनेस पण मधल्या पार्ट बरोबर सेम नाहीये. याचा अर्थ मधला पार्ट हा वेगळा आणि नंतरनं काढलेला आहे, म्हणजे हे दोघांचं कनेक्शन नंतरच आहे. म्हणजे याची जर का थिकनेस 20 mm जर का असेल, याची पण 20 mm असू शकते, पण याची 20 नाही, 19 असू शकते, 22 असू शकते, काही पण असू शकते, पण 20 पेक्षा वेगळी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल इथे, त्या कंडिशन आलं तुमच्या लक्षात, हा सर्क्युलर पार्ट इथला आर्क आणि हा सर्कल कम्प्लीट नाही दाखवते याच्यात. आता मी ते तुम्हाला कंटिन्यू कसा दाखवेल ते पण आपण याच्यात पाहूया पुढे जाऊन. ओके, त्याच याच्यात आपण पाहिलं, पुढे जाऊन आपण पाहूया ते. मी डबल क्लिक करतो, स्केचर मध्ये जातो, परत स्केचर मध्ये जाऊन हे जे काय हे मी डिलीट करतो. ओके, हे काढतच नाही. ओके, हे काय, याचं किती डायमीटर, हा डायमीटर होता 94 ना, डिलीट. परत एकदा मी सर्कल काढतो, इथं याचा डायमीटर 94. ओके, हे तुम्हाला ते कनेक्ट करून घ्यायचं. हा दोघांना कन्सिडंट करून घेतला मी. ओके, इथनं मी बाहेर पडलो. ओके, म्हटलं 20 mm वाटलंच तर आपण त्याच्या स्केचमध्ये हा जो याचा जो काही ग्रू आहे मधला तो पण आपण टाकून घेऊ. कितीचा आहे हा, R23 येतो. ओके, परत हा सिलेक्ट केला, सेंटर हा सर्कल इथपासून कितपर्यंत.
आतला आर कितीचा आहे? बार का? बाराचा आहे. हा, 12. ओके, तो झाला. तिथपर्यंत हे जे सर्कल्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे कसं मारायचं आहे ते आपण नंतर मग बघूयात. पहिला हा जो मधला पार्ट आहे त्याचा, इथनं मी बाहेर पडलो, 20 mm त्याला थिकनेस दिली, हा तुमच्याला पार्ट तयार झाला. परत मग तुम्हाला स्केचरमध्ये जायचंय, तोच प्लेन सिलेक्ट करायचा आहे जो आपण केला होता. तो इथे करताना इथे तुम्हाला एक प्रोफाईल सिलेक्ट करायचंय. इथे मी सिलेक्ट करतो, सिम्पल एक स्क्वेअर काढला. ओके, डायमेन्शन त्या दोघांचं डायमेन्शन आणि दुसरं डायमेन्शन एका लाईनचं सेंटर पासूनचं डायमेन्शन. ओके, हे किती आहे? 18 mm आहे. हे डायमेन्शन 36 mm आहे. ओके, आता याला मी बाहेर जाऊन एक्सट्रूड जर का म्हटलं, म्हणजे पॅड कमांड, 20 mm च्या ऐवजी मी किती 15 mm आपण घेऊया तिथे. ओके म्हटलं, 15 mm घेतलं मी ते. आता मी जर का विंडो मध्ये जाऊन चेंज जर केलं ड्रॉइंग मध्ये आणि इथे जाऊन मी जर का म्हटलं की अपडेट आलं का, बघा हा सर्कल कम्प्लीट आला, हा पण याचा आर्क पण कम्प्लीट आला. आलं लक्षात मी दोन ड्रॉइंग मधलं काय डिस्टन्स सांगितलं ते? म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग वाचता पण आलं पाहिजे. असं नाही की तुम्हाला असं ड्रॉइंग आलं म्हणजे तुम्ही डायरेक्टली काढलं, पूर्ण तुम्हाला माहिती की बाबा हा इकडून एक लाईन काढली, अशी काढली, तशी काढली, तयार झालं, लगेच ड्रॉइंग तयार झालं. पण ह्या याच्यातला तुम्हाला फरक आला लक्षात, ह्या आर्कचा आणि ह्या आर्कचा दोघं कम्प्लीट करण्यासाठी मी कसं तयार केलं ते. आता आता तुम्ही याच्यात वर्कआउट करताना जर का तुम्ही हे जर केलं विंडो पार्ट मध्ये गेलं आणि मग इथे तुम्ही देऊ शकता ना ते किती किती तो आर 9 चा आहे. एज फिलेक्ट हा पॉइंट कुठे कुठे आर 9, वरती आर 10 आहे, खाली आर 9 हा पॉइंट. त्यानंतर दुसरा कंट्रोल हा आर कितीचा आहे? 9 चा येतो. 9. ओके, ठीक आहे. ओके, आणि इथे तुम्ही जर का बघितलं आर 10 चा आहे. ओके, हा 10, हा 9 चा, हा 10 चा झाला, हा 9 चा झाला. आता हे मधले जे काही सर्कल से होल आहेत ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या, नाही तुम्ही एक मिनिट सांगतो परत एकदा. आता याचं कसं आहे, या आडव्या याच्यावरती एक 6 होल आहेत 12 डायमीटर चौक. ठीक आहे, स्केचर या फेसला सिलेक्ट केलं, सर्कल इकडे डायमीटर काय त्याचा 12. ओके, सेंटर किती डिस्टन्स वरती याचा, म्हणजे पीसीडी कितीचा आहे हा 74 चा, म्हणजे 74 चा निम्म किती, 74 डिवाइड बाय 2 किती येत आहे, 37. तर हा सेंटर त्याच्यापासनं 37 चा आहे. ओके, त्याच्यातनं बाहेर पडलो मी, पॉकेट 15 mm च्या ऐवजी 20 mm चं ते पॉकेट होणार आहे. ओके, आता मला माहिती आहे इथे डायरेक्टली मला काय करायचं आहे, सर्क्युलर पॅटर्न सिलेक्ट करायचा. किती इन्स्टंट्स आहेत? 6 होल आहेत इथं, 6 म्हणल्यावरती एक किती डिग्री वरती असणार, 360 डिवाइड बाय 6, 60 डिग्री ला एक राहणार आहे, 60 डिग्री. रेफरन्स इलेमेंट हा कुठली बॉडी आहे, हे पॉकेट. ओके, झालं तयार. ओके.